नमस्कार, मी पूजा। पूजाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण दह्याची चटणी कशी बनवायची हे पाहणार आहोत। चला पाहू या रेसिपी। त्यासाठी साहित्य काय घेतले बघूया। कोथिंबीर, लाल तिखट, हिंग, कढीपत्ता, लसूण, जिरे, मोहरी, मीठ, जिरे पावडर, धने पावडर आणि दही। दही मी फ्रेश घेतलं आहे। दही आपल्याला फेटून घ्यायचं आहे। दह्यामध्ये जर पाणी असेल तर थोडा वेळ चाळणीमध्ये ठेवून द्यायचं आहे। दही थोडंसं आंबट असावं, त्यामुळे चटणीला छान टेस्ट येते। दही फेटून झालं आहे। एक चमचा धने पावडर घालायचं आहे, एक चमचा जिरे पावडर, मीठ घालायचं आहे, बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे। कोथिंबीर थोडीशी जास्त घालायची म्हणजे चव छान येते। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झालंय, आता तडका बनवूया। तडका बनवण्यासाठी कढई ठेवली गरम व्हायला, त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचंय। तेल गरम झालंय, 1 चमचा मोहरी घालायची। मोहरी तडतडली की जिरे घालायचे 1 चमचा। बारीक कट केलेला 2 चमचे लसूण आहे। लसणामुळे स्वाद छान येतो। लसूण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। 8-10 कढीपत्त्याची पानं घालायची, थोडंसं हिंग घालायचं आहे, 2 लाल मिरच्या घालायच्या आणि गॅस बंद करायचा आहे। एक मोठा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची। हा तडका थोडासा थंड झाल्यानंतर दह्यामध्ये घालायचा आहे। तडका थंड झालेला आहे, आपण दह्यामध्ये घालून घेऊया आणि मिक्स करून घ्यायचं। ही चटणी तुम्ही भाकरी, चपाती, पराठा किंवा धपाट्यासोबत खाऊ शकता। झटपट तयार होणारी रेसिपी आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। दह्याची चटणी तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।